तरुण जे लोकांची हार्दिक अभिनंदन. एकदा परत आपण आलो आहे ते तुम्हाला किडनी संदर्भात थोडी जानकारी आणि चर्चा करायला. आज आपण किडनी स्टोन मूतखडे संदर्भात चर्चा करूया. किडनी स्टोन एक मूतखडे एक कॉमन भरपूर कॉमन आजार आहे, भरपूरच कॉमन आहे आणि ह्याची वेगवेगळ्या कारणे मूतखडे होण्याची. त्यामध्ये मेटाबॉलिक कारण एक महत्त्वाची कारण आहे आणि त्यांच्यापेक्षा बाकी काही जेनेटिक कारण पण असू शकतात आणि फॅमिलीमध्ये स्टोन वेगवेगळ्या दुसऱ्या माणसाला होण्याची शक्यता पण आहे. ते फॅमिली डिझीज पण असू शकतात आणि महत्त्व ही आहे की खडे जर किडनीमध्ये आहे तर काही त्रास देत नाही, पण जर ते अडकला किंवा पडला किंवा मुवमेंट केली तर भयंकर वेदना असू शकतात आणि कधीतरी ह्यांची वेदना इतकी जास्ती होते की ती वर्स्ट डिस्क्राइब वेदनामध्ये येतात आणि तेव्हा शिवाय इंजेक्शन देऊन ते बरं होत नाही. पण आजची विषय वेदनाची नाही, विषय खडेची आणि खडेमुळे काय काय त्रास तक्रार होऊ शकतात. एक आपण सांगितले ते वेदना असू शकतात, ते सिम्पटम्स आहे. दुसरी गोष्ट जर खडे आहे त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन लघवीची इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. तिसरी गोष्ट जर सारखी लघवी खडे तयार होतात आणि अडकला तर किडनी फेलियर पण असू शकतात त्यामुळे. आणि वेगवेगळं कारण जे किडनी फेलियरचे ज्यामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर जास्ती आहे, खडे पण एक महत्त्वाची कारण आहे. तर खडे जर कोणी माणसाला आहे त्यांची ट्रीटमेंट आवश्यक आहे. ह्या ठिकाणी मी ही सांगू तुम्हाला खडेची ट्रीटमेंट जी आहे ते भरपूर कारणांवर आहे. नंबर एक, त्यांची साईज किती आहे. जर मोठी आहे तर स्वतः नाही पडणार, तुम्हाला काही ना काही इंटरव्हेन्शन करावं लागेल. जर 6 मिलीमीटरची पेक्षा बारीक आहे तर 90% ते स्वतः पडतात आणि जर 6 ते 9 मिलीमीटरपर्यंत आहे तर 50% बाहेर येतात. बाकीमध्ये जर नाही आला तर तुम्हाला काही ना काही इंटरव्हेन्शन करावं लागेल. आणि जर 1 सेंटीमीटरची पेक्षा मोठी आहे साधारण 90% माणसाला काही ना काही इंटरव्हेन्शन करावीच लागते. पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आजची डेव्हलपमेंट इतकी जास्ती झालेली आहे मेडिकल आणि सर्जिकल की ओपन सर्जरी कट करून काही स्टोनची किंवा खडेची मॅनेजमेंट होत नाही. ते सगळं अँडोस्कोपी होतात किंवा पिन होल सारखी सर्जरी होते आणि त्यामध्ये काही स्कारिंग वगैरे होत नाही. ह्या ठिकाणी एक आणखीन गोष्ट तुम्हाला मी सांगतो की जर कोणी माणसाला खडे होती आणि ते काढून टाकली किंवा पडला तो पण 50% माणसाला 10 वर्षामध्ये ही रेकरन्स परत तयार होण्याची शक्यता आहे. आणि माझ्याकडे जेव्हा स्टोनची खडेचे पेशंट येतात ते म्हणतात की मला काही औषध द्या, औषध द्या. तुम्हाला माहिती आहे बेस्ट औषध खडेसाठी काय ते फ्लुइड इंटे, पाणीचे प्रमाण. तर पाणीचे प्रमाण तुम्ही जास्ती ठेवली तर खडे होण्याची शक्यता थोडीफार कमी करू शकता. आणि डायटरी ॲडवाईस पण आहे, पण ते खडेची कॉम्पोजिशन काय आहे त्यावर निर्धारित आहे तर ते मी आता सांगू शकत नाही. पण पाणी ते नक्की प्रत्येक खडेच्या माणसाला जास्ती घेवायची लागेल. या ठिकाणी तुम्हाला आणखी मी सांगू, कधीतरी असं पण होते की कोणी माणसाला खडे डिटेक्ट झाली पण वेदना कमी झाली, ते काय करतात ते म्हणतात की मला आता खडे नाही आहे असा विचार करतात की पेन नाही आहे वेदना नाही आहे तर खडे सध्या नाहीचे, ते तपासणी करत नाही. पण ह्या ठिकाणी ते चूक होते, ते दुर्लक्ष पण होते. कारण कधीतरी स्टोन जर मुवमेंट करत नाही आणि अडकलेला आहे तो पण ते स्टोन आहे त्यामध्ये खडे आहे आणि जर अडकलेला आहे तर किडनी फेल पण असू शकतं. साधारण किडनी स्टोन किंवा मूतखडेसाठी आपण तपासणी काय काय करतो. नंबर एक, स्क्रीनिंगसाठी जर कोणी माणसाला वेदना झाली आणि असं वाटते की मूतखडे असू शकतात तर आपण सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड करतो किडनीची. आणि त्यामध्ये जर डाऊट आहे किंवा जर मोठे स्टोन आहे इंटरव्हेन्शनची गरज आहे तेव्हा आपण सीटी स्कॅन पण करतो. तर ही दोन जी तपासणी आहे इमेजिंग, सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन, ही दोन्ही खूप महत्त्वाची आहे खडेची मॅनेजमेंटसाठी. आणि ह्या इमेजिंगवर आपला कळणार आहे की ह्या खडेसाठी ट्रीटमेंट काय द्यायला लागेल. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे औषध, फ्लुइड किंवा इंटरव्हेन्शन, काही प्रकारची ऑपरेशन जे आपण मी सांगितले अँडोस्कोपिक सर्जरी. ह्या ठिकाणी एक आणखी मी खडेची रिलेटेड किंवा खडेची अनरिलेटेड एक आणखीन आजार संदर्भात चर्चा मी करतो, ते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन लघवीची इन्फेक्शन. लघवीची इन्फेक्शन भरपूर कॉमन आहे
आणि ते फिमेल्सला म्हणजे मुलीला किंवा लेडीजला ते भरपूर भरपूर कॉमन आहे, भरपूरच कॉमन आहे. पण लघवीची इन्फेक्शन जर कोणी मेल चाईल्ड किंवा मेलला डेव्हलप झाली तर त्यामध्ये तपासणी करावायची लागेल, कारण ते साधारण नाही आहे. जर काही फिमेल्सला लघवीची इन्फेक्शन झाली तर आपण ट्रीटमेंट करून बरं करू शकता आणि त्यामध्ये विशेष तपासणी करायची गरज नाही आहे. तपासणी कधी लागणार आहे? जेव्हा सारखी रेकरंट युरिनरी ट्रॅक स्टोन होते किंवा पाठ दुखते किंवा काही दुसरे वेगळ्या वेगळ्या सिम्टम्स येतात तर आपला भरपूर त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनची तपासणीची गरज होते. पण ह्याच लघवीची इन्फेक्शन जर काही मेल चाईल्डला झाली, मुलाला झाली किंवा ॲडल्ट मेलला झाली तर आपला नक्कीच त्यामध्ये भरपूर तपासणी लागेल. भरपूर म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला सोनोग्राफी करून ही ठरवायला लागेल की काय ॲनाटॉमिकल किंवा फिजिओलॉजिकल त्रास तर नाही, कारण मुलाला कधीतरी जन्मापासून अनुवांशिक ते व्हॅल्व होते किंवा रिफ्लक्स होते ही सगळं जर आधी आपण डिटेक्ट केलं, डायग्नोसिस निदान केली तर त्यांची ट्रीटमेंट बिलकुल वेगळं आहे. लघवीची इन्फेक्शन झाली आहे ते कॉम्प्लिकेशनमुळे झाली, ते स्वतःची आजार असं कंडिशनमध्ये नाही. किंवा कोणी माणसाला सिस्टिक डिझीज होते किंवा कोणी डायबिटिक पेशंट आहे तर डायबिटीजमुळे लघवीची इन्फेक्शन होते, जास्ती होते. किंवा व्यस्त पेशंटला, व्यस्त माणसाला प्रोस्टेट नामक ग्रंथी ते वाढून जाते, त्यामुळे जे लघवीची पिशवी आहे ते खाली होत नाही पडतो, त्यामुळे पण लघवीची इन्फेक्शन प्रिस्क्रिप्ट करतात. ही सगळं शिवाय सोनोग्राफी आणि इमेजिंगची आपला कळत नाही. आणि जर कळला तर त्यांची ट्रीटमेंट केली तर लघवीची इन्फेक्शन सारखी नाही होणार. त्यासाठी मी सांगितले ही दोन जी गोष्ट आपण चर्चा केली, खडे आणि लघवीची इन्फेक्शन, ते कॉमन आहे, भरपूर कॉमन आहे आणि त्यांची निदान पूर्ण मेडिकल सायन्समध्ये आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला शक्यता आहे की असे काही आजार आहे, तुम्ही नक्की जवळ नेफ्रॉलॉजिस्ट किंवा युरॉलॉजिस्टकडे जाऊन विचार करा आणि ट्रीटमेंट करा. मी डॉक्टर तरुण जलोका आहे. मी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल पुण्यामध्ये नेफ्रॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये असोसिएट डायरेक्टर आहे आणि आपले डिपार्टमेंट खूप चांगले डिपार्टमेंट आहे, खूप छान डिपार्टमेंट आहे. या ठिकाणी आपण किडनीची काही रोग असू द्या सगळं ट्रीटमेंट करतोय. सिंपल युरिन इन्फेक्शन, लघवीची इन्फेक्शन किंवा खडे किंवा किडनी फेलियर किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम किंवा ट्रान्सप्लांट, आपल्याकडे ट्रान्सप्लांटची खूप छान सोय आहे. आपण पुण्यामध्ये मॅक्सिमम ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ह्यामध्ये एबीओ मिसमॅच किंवा इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट मॅक्सिमम केलेलं आहे. आपल्याकडे लहान मुलामुलींची ट्रान्सप्लांट खूप चांगली झालेली आहे. आपण ह्या हॉस्पिटलमध्ये पहिला लहान मुलांची एबीओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट केली होती. त्यामध्ये आपण जे प्रोसेस आहे ते पण शॉर्ट करून, प्लाझ्मा एक्सचेंज न करून आपण ट्रान्सप्लांट केली होती. कुल संदेश ही आहे की आपला पुण्यावर आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये किडनीची खूप छान ट्रीटमेंट आहे, खूप छान सोय आहे. जर तुम्हाला असं काही गरज वाटली तर तुम्ही आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता.